आदिवासी नारीशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं इगतपुरी तहसील कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलंय. विधवा महिलांच्या मुलांची 25 वर्ष वयाची अट रद्द केलेल्यांना 25,000 रुपये उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा, तसंच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर लाभाच्या योजनांचा हेतू पुरस्पर अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, संजय गांधी योजनेच्या फॉर्मवर तलाठ्यांची सही मिळावी, ऑनलाईन नोंदणीहून शिधापत्रिका मिळावी, लाभार्थ्यांना त्वरित उत्पन्नाचे दाखले देण्यात यावेत आदी मागण्या या आंदोलनाच्या दरम्यान करण्यात येत आहेत. आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये जवळजवळ 1 वर्ष झालं आहे, रेशन कार्ड जमा केलेले आहे, परंतु त्याची पूर्तता ते बोलतात की 100 स्टॅम्प वगैरे सगळं द्या, तर आम्ही इतर पूर्तता करूनही आम्हाला रेशन कार्ड मिळत नाही. आज जर बघितल्या तर जवळजवळ गोल गरजू ज्या विधवा महिला आहेत त्यांना रेशन कार्ड मिळालेलं आहे, जवळजवळ 6-7 महिने झाले आहे, परंतु त्यांचे रेशन कार्ड अजून ऑनलाईन नाही. आणि जशी ती 25 वर्षाची मुलांची अट रद्द केली आहे, तरी आम्ही इकडं तहसील कार्यालयामध्ये दाखले सादर केले होते का ती अट रद्द झाली आहे, त्या मुलांना त्या महिलांना तुम्ही उत्पन्नाचे दाखले द्या, तेही आजवर आम्हाला उत्पन्नाचे दाखले मिळालेले नाही. आणि संघटनेची संस्थेची जे महिलांचे आमचे फॉर्म होते संजय गांधीचे जे पूर्ण झाले होते त्याच्यावर आम्ही सह्या आणायला गेले होते, तरीही तलाठ्यांनी आम्हाला त्याच्यावर सह्या दिल्या नाही. त्याही ज्याही महिलांचे नुकसान झाले आहे त्या तलाठ्यांनी भरपाई द्यावी.